इथं बघा, मी दूध घेतलंय. आता कुलबे बनवा करता तर चांगले आपणाला गरम करून घ्यायचंय. म्हणजे असं गरम करायचं की याला अर्धा करून घ्यायचं शिजून. हे बघा, अर्धा दूध झाला, उकळे आली. याला आपणाला मस्त शिजून घ्यायचं, असं घट्ट बंड्या अशी मलाई रबडीदार असं झालं पाहिजे दूध. आणि याच्यात काय टाकायचं ना, आपल्याला फक्त साखर टाकायची. दोनच वस्तूंनी कुलपे बनतेले मस्त लागते. इथे बघा, दूध हलकं असं अर्धा झालंय. आता इथे मी साखर घेतलीये. साखर आपल्या आवडीने घ्या, किती गोड पाहिजे कुलपे तसं. आता आपण हे दूध अजून थोडं शिजवून घेऊ. हे बघा, असं मस्त असं मलाई सारखं साईड साईडनी मलाई जमते, ती पण अशी काढून घ्यायची. हे बघा, इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं, आता त्याला अर्ध केलंय मी असं चांगलं एकदम घट्ट बंड्या. आता हे झालंय आपलं, याला आता थंड करायचंय, गॅस बंद करायचाय. हे बघा, मस्त असं थंड झालंय आपलं कुल्फीचं मिश्रण. हे बघा, इथे गिलास घेतले मी असे लहान लहान. आता याच्यात टाकूया आपण, हे बघा किती मस्त झालंय असं जाडसड. आता याच्यात टाकायचं आपणाला, कशात पण आपण जमवू शकतो आईस्क्रीम कुल्फी. आता याच्यात पण टाकून घेते मी. इथे बघा, मी पेपर घेतलाय, आता लावून घ्यायचं आपण गिलासाला. आणि याला मी आता फ्रीज मध्ये ठेवणार आहे. बघा, याला पण लावून घ्यायचं आता, याला लाकडीनी. आता याला पण लावून घ्यायचं आपण पेपर. हे बघा, असं लावून घेतलंय, त्याला फ्रीज मध्ये ठेवूया. इथे बघा, मी कुल्फी अशा बाहेर काढून घेतल्यात, आता बघूया. हे बघा, किती मस्त झाली आपली कुल्फी. बघा दुसरे पण. हे बघा, आता इथे मी थोडस असेल पाण्यात ठेवणार आहे. असं हाताने हे करून कुल्फी आपण काढून घ्यायची. हे बघा, काढून घेते मी आता. हे बघा, किती मस्त बनली आपली कुल्फी, एकदम अशी दरदरी रबडीदार. हे बघा, तयार आहेत बघा आपल्या किती मस्त क्रीम कुल्फ्या. याच्यात काहीच टाकलं नाही बघा मी, फक्त साखर आणि दूध वापरले. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा.